ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री ईश्वर सातेरी पाटील, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बेलकनहळ्ळी, CRC हिंडलगा, तालुका जिल्हा बेळगावी। आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर तुमचा विषय घेऊन आलेलो आहे। इयत्ता 7वी, विषय समाजविज्ञान आणि पाठाचं नाव आहे कर्नाटकाचे एकीकरण आणि सीमावाद। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे, आपण राहत असलेल्या राज्याचे नाव सांगा। आपण सध्या कोणत्या राज्यात राहतो? अगदी बरोबर, कर्नाटक या राज्यामध्ये आपण राहतो। आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी, आपल्या शेजारील राज्याचे नाव सांगा। कर्नाटकाच्या शेजारील राज्याचे नाव सांगा। अगदी बरोबर, महाराष्ट्र हे आपल्या शेजारील राज्य आहे। तर कर्नाटक या राज्यामध्ये आपण राहतो आणि म्हणूनच आपल्या या कर्नाटक राज्याविषयी अधिक माहिती घेण्याची तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल, होय की नाही? तर मग चला आज आपण कर्नाटकाची माहिती मिळवूया। कर्नाटकामध्ये एकीकरण कसं झालं, सीमावाद कोणकोणते आहेत आणि कशा प्रकारचे आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण कर्नाटकाचे एकीकरण आणि सीमावाद या पाठामध्ये अधिक माहिती मिळवूया। विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक प्रदेशाला सुमारे 2000 वर्षांचा इतिहास आहे। कन्नड लोकांनी वेगवेगळ्या राजकीय व्यवस्थेत जीवन घालवलेले होते। विजयनगरच्या साम्राज्याचे पतन झाल्यानंतर कन्नड भाषिकांच्या प्रदेशावर मराठा, पेशव्यांनी, बंडखोरांनी, इंग्रजांनी आणि सुलतान तसेच नवाबांनी सुद्धा राज्य केले। सुमारे 20 सुद्धा अधिक राजकीय राजवटींनी या कर्नाटक राज्यामध्ये आपला राज्यकारभार चालवलेला होता आणि कन्नड लोकांना त्रास दिलेला होता। अशा या एकीकरण ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे याची थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया। कवी राजमार्ग कावेरीपासून गोदावरी नदीपर्यंत कर्नाटकाचं राज्य होतं असं कविराजमार्ग या महान ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे। कावेरी नदीपासून ते गोदावरी नदीपर्यंत हे कन्नड राज्य पसरलेलं होतं असं कविराजमार्ग सांगतो। अनेक कन्नड राजवंशांनी या प्रदेशावर राज्य केलेले होते। अनेक कन्नड या प्रदेशावर राज्य केलेली राजवंश जी होती ती म्हणजे मराठे, पेशवा, त्याचबरोबर ब्रिटिश, इंग्रज, नवाब, सुलतान अशा कित्येक लोकांनी या कर्नाटकावर राज्य केलेलं आहे। विजयनगरच्या ऱ्हासानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली। जोपर्यंत विजयनगर साम्राज्य शाबूत होतं तोपर्यंत कर्नाटक हे एकत्र होतं, पण पूर्वी कर्नाटक हे नाव नव्हतं। याच विजयनगरच्या ऱ्हासानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली। राजकीय वर्चस्वासाठी अनेकांनी कन्नड लोकांना त्रास दिला। टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी कन्नड भाषेचा प्रदेश वेगवेगळ्या भाषिकांच्या राज्यकर्त्यांच्या स्वाधीन केला। टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी कन्नड भाषेचा जो प्रदेश आहे तो वेगवेगळ्या भाषिकांच्या राज्यकर्त्यांच्या स्वाधीन केला। या एकीकरणाच्या पार्श्वभूमीमध्येच पुन्हा एकदा कन्नड राज्य मराठा, निजाम इत्यादींच्या अधीन होते। मराठा आणि निजाम इत्यादींच्या अधीन कर्नाटक राज्य होतं पूर्वी। परकीय भावनेने अनिवार्य म्हणून जीवन कंटले। या कर्नाटकामध्ये जे पूर्वी लोक होते त्यांनी अगदी परकीय भावनेने, कारण स्वतःचं असं साम्राज्य नव्हतं, स्वतःचा असा राजा नव्हता आणि स्वतःचं असं एकीकरण झालेलं राज्य पूर्णतः राज्य नव्हतं, आणि त्यामुळे परकीय भावनेने त्यांनी अनिवार्यपणे जीवन कंटलेलं आपल्याला पाहायला मिळालं। प्रतिकूल प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी कन्नडिगांनी एक राज्य करून एकाच राज्यकारभाराखाली येण्याकरता आंदोलने केली। चारी बाजूला विखुरलेलं हे कर्नाटक राज्य पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी एकीकरण चळवळ चालू करण्याकरता या कन्नड लोकांनी त्यावेळा एकाच राज्यकारभाराकरता येण्यासाठी अनेक आंदोलने केली आणि यालाच एकीकरण चळवळ असे म्हणतात। जे विखुरलेलं कर्नाटक राज्य होतं ते एकत्रित आणण्यासाठी जी चळवळ उभारली गेली त्या चळवळीलाच एकीकरण चळवळ असे म्हणतात आणि ती कर्नाटक राज्यामध्ये झाली म्हणून कर्नाटक एकीकरण चळवळ असं तिचं नाव आहे। यानंतर एकीकरणाचा जो आराखडा होता तो प्रारंभी बॉम्बे कर्नाटक भागातल्या लोकांनी तयार केला। एकीकरणाचा जो आराखडा होता तो सुरुवातीला बॉम्बे म्हणजेच कर्नाटक भागातल्या लोकांनी सुरुवातीला तयार केला।
जोपर्यंत कर्नाटक राज्य नव्हतं तोपर्यंत बॉम्बे मद्रास अशा वेगवेगळ्या प्रांतानुसार ते भाग चालवले जात होते. राहा देशपांडे यांच्या अध्यक्षतेत 1890 प्रारंभ झालेल्या कर्नाटक विद्यावर्धक संघाने एकीकरण कल्पनेला सांस्थिक रूप दिले. स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा हे विखुरलेला जो कन्नड भाग होता वेगवेगळ्या ठिकाणी जो एक भाग विखुरलेला होता तो एकत्र आणण्यासाठी सर्वप्रथम राहा देशपांडे यांच्या अध्यक्षतेत 1890 प्रारंभ झालेल्या कर्नाटक विद्यावर्धक संघाने एकीकरण चळवळीला म्हणजे सुरुवातीला खरं रूप दिलं ते म्हणजे कर्नाटक विद्यावर्धक संघ 1890. कुणाच्या अध्यक्षतेमध्ये? राहा देशपांडे यांच्या अध्यक्षतेमध्ये 1890 कर्नाटक विद्यावर्धक संघाने एकीकरण कल्पनेला सांस्थिक असं रूप दिलं. यानंतर 1915 कन्नड साहित्य परिषदेची स्थापना बेंगलोरमध्ये करण्यात आली. 1915 कन्नड साहित्य परिषदेची स्थापना बेंगलोरमध्ये करण्यात आली. यामुळे भाषा आणि साहित्याच्या सर्वतोमुखी वृद्धी आणि कर्नाटक एकीकरणाला प्रोत्साहनसुद्धा मिळाले आणि हाच त्या पाठीमागचा उद्देश होता. कन्नड साहित्य परिषदेची स्थापना बेंगळूर येथे 1915 झाली आणि याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे भाषा आणि साहित्याच्या सर्वतोमुखी वृद्धीसाठी कर्नाटक एकीकरण चळवळ उभी करण्यात आली आणि हाच त्या पाठीमागचा मुख्य हेतू त्या काळामध्ये होता. कर्नाटक एकीकरण सभा 1916 धारवाडमध्ये सुरू करण्यात आली. कर्नाटक एकीकरणाची जी सभा होती ती 1916 सुरुवातीला धारवाडमध्ये सुरू करण्यात आली आणि या संघटनांनी एकीकरण चळवळ वाढवली. सुरुवातीला एक विद्यावर्धक संघ होता कर्नाटक विद्यावर्धक संघ, त्यानंतर कर्नाटक एकीकरण चळवळ म्हणून 1916 पहिली सभा झाली आणि ती धारवाडमध्ये घेण्यात आली आणि या संघटनांनी एकीकरण चळवळ वाढवली. आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध वाचा फोडली पाहिजे, विखुरला गेलेला आपला कन्नड भाग जो आहे तो एकत्र आणला पाहिजे या एकाच उदात्त हेतूनं आणि कन्नडिकांना सर्व कन्नडिकांना एकत्र आणण्याच्या हेतूनं ही सर्व चळवळ एकत्र काम करू लागली आणि एकीनं काम करू लागली. एकीकरण चळवळ याने वाढवायला सुरुवात केली. एकीकरण चळवळीमध्ये 1924 बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनात हुईलगोळ नारायणराव यांनी 1924 बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये एक फार चांगलं गीत गाऊन या कार्यक्रमाला धार मिळवून दिली. कर्नाटक राज्याचा उदय होऊ दे अशा प्रकारचं स्वागत गीत गाऊन त्यांनी एक प्रकारे या चळवळीला धार मिळवून दिली. 1924 बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये कोणी स्वागत गीत गायलं? हुईलगोळ नारायण राव यांनी 1924 बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये उदय वागली नम्म चेलुवे कन्नडनाडू हे स्वागत गीत गाऊन एक प्रकारे या एकीकरण चळवळीला धार मिळवून दिली. काँग्रेस संमेलनाचे अध्यक्ष महात्मा गांधी यांनीसुद्धा एकीकरणाला पाठिंबा दिला. त्यावेळचे जे काँग्रेस संमेलनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी त्यांनीसुद्धा ही गरज ओळखली. या चळवळीची जी पायाभरणी आहे त्याचा अभ्यास केला आणि त्यांनीसुद्धा या एकीकरण चळवळीला पाठिंबा दिला त्या कालावधीमध्ये. आणि म्हणूनच एकीकरण चळवळीने स्वातंत्र्य चळवळीलासुद्धा चांगली साथ दिली. कारण महात्मा गांधीजी हे देशाचे व्यक्तिमत्व होतं, राष्ट्रपिता म्हणून त्यांना आपण ओळखतो आणि या राष्ट्रपित्यांनी या कर्नाटक एकीकरण चळवळीला पाठिंबा दिला त्याचमुळे हीच कर्नाटक एकीकरण चळवळ स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा सगळ्यांच्या सोबत उभं राहिली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा या चळवळीतील मुख्य नेते आणि संपूर्ण सामान्य नागरिकसुद्धा या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. आपल्या कर्नाटक एकीकरण चळवळीला जर राष्ट्रीय नेते पाठिंबा देतात तर त्यांच्या कामामध्ये म्हणजेच पर्यायानं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आपण सहभाग घेतला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून या एकीकरण चळवळीने स्वातंत्र्य चळवळीला चांगल्या प्रकारे साथ दिली. एकीकरण चळवळमध्ये पत्रकारिता आणि साहित्याची भूमिकासुद्धा फार महत्त्वाची आहे. ही जी कर्नाटक एकीकरण चळवळ उभी राहिली त्या चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं जर महत्त्वाचं काम कोणी केलं असेल तर ते म्हणजे पत्रकारिता आणि साहित्यानं. या पत्रकारिता आणि साहित्यामध्ये विश्व कर्नाटक, नवा कर्नाटक, वाग्भूषण आणि जय कर्नाटक, पुन्हा एकदा ऐका,
विश्व कर्नाटक, नवा कर्नाटक, वाघभूषण आणि जय कर्नाटक अशा संयुक्त कर्नाटक इत्यादी दैनिकांनी व साप्ताहिकांनी चळवळीला प्रेरणा दिली. संयुक्त कर्नाटक, जय कर्नाटक, वाघभूषण, नवा कर्नाटक आणि विश्व कर्नाटक इत्यादी दैनिकांनी किंवा साप्ताहिकांनी या चळवळीला प्रेरणा दिली आणि म्हणूनच ही चळवळ केवळ नेत्यांपुरता मर्यादित न राहता सामान्य नागरिकांच्यापर्यंत पोहोचली आणि प्रत्येकाच्या मनात एकच ध्येय उभं राहिलं, ते म्हणजे आपलं कर्नाटक राज्य उभे करायचं. ज्या राज्याचे आम्ही रहिवासी आहोत त्या राज्याला चांगला दर्जा मिळवून द्यायचा आणि हे कर्नाटक राज्य विखुरलेलं एकत्र आणायचं आणि सगळ्या भाषिकांनी म्हणजे कन्नड भाषा बोलणाऱ्या सर्व बहुभाषिकांनी एकत्र एकाच कन्नड झेंड्याखाली यावं हा उदात्त ठेवून या सर्व पत्रकारिता आणि साहित्यिकांनी भूमिका घेतली. दैनिके विविध भागातून प्रकाशित होतात, याबरोबर साहित्यकृतींनी एकीकरणाला स्फूर्ती दिली. ही दैनिकं एकाच ठिकाणाहून प्रसिद्ध होत नव्हती, वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी दैनिकं त्यावेळेला प्रकाशित होत होती आणि याबरोबरच या साहित्यिकांनीसुद्धा एकीकरणाला स्फूर्ती दिली. कारण जनमानसामध्ये विचार पोचतात ते साहित्यिकांचे, जनमानसामध्ये विचार पोचतात ते दैनिकांचे आणि या दैनिकातून येणाऱ्या बातम्यांचा खऱ्या अर्थाने प्रभाव जनसामान्यावर पडला आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना बिंबली, ती म्हणजे कर्नाटक एकत्र झाला पाहिजे आणि या कर्नाटक चळवळीला खरी उभारी, या एकीकरण चळवळीला खरी उभारी पत्रकारिता आणि साहित्याच्या भूमिकेने सुद्धा मिळालेली आहे. याच्यामध्ये जी विविध दैनिकं निघाली ती म्हणजे विश्व कर्नाटक, नवा कर्नाटक, वाघभूषण, जय कर्नाटक आणि संयुक्त कर्नाटक इत्यादी विविध दैनिकांनी व साप्ताहिकांनी या चळवळीला खऱ्या अर्थानं प्रेरणा दिली, स्फूर्ती दिली असं म्हणायला काहीच हरकत नाही. एकीकरण चळवळीमध्ये पत्रकारिता आणि साहित्याची भूमिका जी आहे ती अजून थोडी विस्तारलेली आहे. कर्नाटकाची भाषा संस्कृती संवर्धनासाठी अपार कष्ट घेतलेले महान व्यक्ती म्हणजे आलूर व्यंकटराय होय. कर्नाटकाची जी आताची कन्नड राज्यभाषा आहे त्या राज्यभाषेच्या संस्कृतीसाठी संवर्धनासाठी अपार मेहनत घेतलेले पहिले महान व्यक्ती म्हणजे आलूर व्यंकटराय यांनी खऱ्या अर्थानं या एकीकरण चळवळीला सुरुवात केली आणि सर्वांच्या समोर ते स्वतःहून उभं राहिले. कर्नाटक भाषा, कर्नाटकामधील कन्नड भाषा टिकली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, संस्कृती जपली गेली पाहिजे अशा उदात्त हेतूनं, उदात्त ध्येयानं आलूर व्यंकटराय यांनी फार महान आणि कष्ट घेतले अशी ही महान व्यक्ती म्हणजे आलूर व्यंकटराय होय. कर्नाटकाची त्या काळातली वाईट परिस्थिती पाहून त्यांनी असे उद्गार काढलेले आहेत. त्यावेळेला विखुरलेलं जे कर्नाटक होतं, चारी बाजूला विभागलेलं जे कर्नाटक होतं, कुणाचा पायपूस कुठं नाही अशा पद्धतीमध्ये चारी दिशांना भरकटलेलं कर्नाटक होतं, अशा कर्नाटकाची स्थिती पाहून, वाईट स्थिती पाहून त्यांनी असे उद्गार काढले, छे कर्नाटक कोठे आहे, चारही बाजूने वाटून गेलेला कर्नाटकाचा भाग एकत्र करून अखंड करणार कोण, विखुरलेला जो कर्नाटकाचा भाग होता तो अखंड करणार कोण, असा अभिमान निर्माण होईल का, असा स्वाभिमान निर्माण होईल का, अशा प्रकारची हाक त्यांनी त्यावेळेला जनतेला दिली आणि हीच हाक या सामान्य जनतेच्या भावनांना साद घालणारी ठरली आणि संपूर्ण जनता आलूर व्यंकटरायांच्या पाठीशी उभं राहिली आणि सर्वांनी एक दिलाने, एक मताने कर्नाटक एकत्र आणण्यासाठी, विखुरलेलं कर्नाटक एकत्र आणण्यासाठी जनसामान्यामध्ये सर्व भागामध्ये, सर्व विभागामध्ये, सर्व समाजामध्ये एकाच वेळेला नवक्रांती झाली आणि याचाच परिणाम म्हणून आज आपण कर्नाटक राज्य पाहतो. या एकीकरण चळवळीमध्ये पुन्हा एकदा साहित्याची आणि पत्रकारितेची फार मोठी भूमिका अशी आहे की कन्नड राज्याचे भाषा वैभव कन्नडिगांना समजून देण्याचा उद्देश व्यंकटराव यांचा होता. कन्नड राज्याचे जे भाषा वैभव आहे, भाषा किती समृद्ध आहे, किती पुरातन आहे, हे जे समजून द्यायचा त्यांचा विचार होता तो आलूर व्यंकटराव यांचा होता आणि त्यासाठी त्यांनी कर्नाटकाची गतवैभव हे पुस्तक लिहिले. जनसामान्यासुद्धा, सामान्यातील सामान्य माणसालासुद्धा कर्नाटकाचं गतवैभव समजावं या उद्देशानं त्यांनी नवीन पुस्तक लिहिलं आणि त्याचंच नाव आहे कर्नाटकाचे गतवैभव आणि स्वखर्चाने ते प्रसिद्धसुद्धा केलं.
हे पुस्तक अत्यंत प्रसिद्ध ठरले, कारण त्या काळामध्ये कर्नाटक एकीकरण चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती आणि म्हणून त्या मोठ्या चळवळीमध्ये कर्नाटकाचं गतवैभव हे पुस्तक त्यांनी स्वतः लिहून प्रसिद्ध केलं, स्वखर्चाने प्रसिद्ध केलं आणि हे पुस्तक तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रसिद्धसुद्धा झालं. हैदराबादच्या कन्नडिगांनी त्यांचा सन्मान 1941 करून कर्नाटक कुलपुरोहित ही पदवी त्यांना अर्पण केली. हैदराबाद विभागातील जे कन्नडिग होते त्या कन्नडिगांनी 1941 कर्नाटक कुलपुरोहित अशी पदवी आलूर व्यंकटराय यांना अर्पण केली. मुंबई कर्नाटकमध्ये कन्नडिगांच्या जागृती करण्याचे कार्य शांत कवी यांनी केले, कारण हैदराबादचा कन्नड भाग वेगळा होता, मद्रासचा कन्नड भाग वेगळा होता आणि बॉम्बे प्रांतात म्हणजेच मुंबई प्रांतात कन्नड भाग विखुरलेला होता. या मुंबई कर्नाटकाच्या कन्नडिगामध्ये जागृती करण्याचं जे कार्य आहे ते शांत कवी यांनी केलेलं आहे आणि हैदराबादच्या कन्नडिगांनी आलूर व्यंकटराव यांचा कर्नाटक कुलपुरोहित अशी पदवी अर्पण देऊन त्यांना अर्पण केले. एकीकरण चळवळीमध्ये पत्रकारिता आणि साहित्याच्या भूमिकेमध्ये साहित्य संमेलनाच्या खर्चासाठी भिक्षेसाठी कन्नड भक्त आला आहे, वाढ गा आहे, वेळ घालू नकोस असे म्हणत विष्णुभक्त बनवून पैसे जमा केले. वेगवेगळ्या साहित्यिकांनी त्या कालावधीमध्ये स्वतः भिक्षेचं म्हणजे भिकाराचं रूप धारण केलं आणि कडलं लोकांसाठी भीक घाला अशी आर्त हाक त्यावेळेला मारली आणि वाढ गा आहे, वेळ घालू नकोस असे म्हणत विष्णुभक्त बनवून पैसेसुद्धा जमा केले, कारण काही गोष्टीमध्ये पैशांची गरज भासत होती आणि म्हणूनच अशा पद्धतीनं पैसे बनवून पैसे जमवायचं कामसुद्धा या साहित्यमूर्तीने केलेलं आहे. कर्नाटक एकीकरण चळवळीमध्ये पत्रकाराने सुद्धा केलेलं आहे. कुवेंपू यांचे जय हे कर्नाटक माते हे जे नाडगीत आत्ता आपण कर्नाटक राज्यानं स्वीकारलेलं आहे, हे नाडगीत त्या कालावधीमध्ये फार मोठं प्रसिद्ध झालं. कर्नाटकाची संपूर्ण माहिती, कर्नाटकाचं गुणगान या गीतामध्ये असल्यामुळे संपूर्ण जनसामान्यामध्ये कुवेंपू रातोरात स्टार झाले आणि कुवेंपूंचं कर्नाटक जय कर्नाटक माते हे गीत त्यावेळेला फार प्रसिद्ध झालं. त्याचबरोबर पाय ठेवता तूच कर्नाटक इत्यादींनी लक्षावधी कन्नडिगांचे हृदयसुद्धा स्फुरले. जय हे कर्नाटक माते, पाय ठेवता तूच कर्नाटक इत्यावधी लक्षावधी कन्नडिगांचे हृदयसुद्धा या कुवेंपूंनी लिहिलेल्या नाडगीतामध्ये त्यावेळेला दिसून आलेलं आहे आणि संपूर्ण कर्नाटक भागामध्ये विखुरलेल्या कर्नाटक भागामध्ये संपूर्ण जनसामान्य हे गाणं म्हणत त्यांच्यामध्ये कन्नडिगांनी एकत्र येण्याचं जे स्फुरण चढलं ते बघण्यासारखं होतं. या एकीकरण चळवळीमध्ये हुईलगोल नारायणराव, तुम्ही चित्रामध्ये पाहत आहात, हे हुईलगोल नारायणराव यांचे उदयवागली नम्म चिलुवे कन्नडनाडू हा प्रादेशिक गीताने सुद्धा लोकप्रियता मिळवली. त्यावेळेचं जसं जय हे कर्नाटक माते हे गीत गाजलं अशाच प्रकारचं हुईलगोल नारायणराव यांचं उदयवागली नम्म चिलुवे कन्नडनाडू हे गीतसुद्धा अतिशय लोकप्रिय झालं. नांदेडचे पहिले राष्ट्रकवी मंजेश्वर गोविंद पै यांनी कर्नाटकामध्ये कासरगोडचा समावेश व्हावा यासाठी अखेरपर्यंत लढा दिला. जे नांदेडचे पहिले राष्ट्रकवी होते मंजेश्वर गोविंद पै यांनी कर्नाटकामध्ये कासरगोडचा समावेश व्हावा, जो केरळमध्ये कासरगोड आहे त्याचा समावेश व्हावा यासाठी अगदी शेवटपर्यंत लढा दिला. अनेक कवींनी लेखकांनी कन्नडिगा यांच्यात तीव्र अभिमान जागृत केला, कारण विखुरलेला भाग असल्यामुळे हे संपूर्ण कन्नडिग एकत्र येत नव्हते आणि एकत्र न आल्यामुळे कन्नड भाषेविषयी अभिमान त्यांच्यामध्ये निर्माण झाला नव्हता. तो अभिमान निर्माण करण्याचं काम त्यावेळच्या लेखकांनी त्यावेळच्या कवींनी केलं आणि कन्नडिगांच्यामध्ये तीव्र असा अभिमान जागृत केला. स्वातंत्र्योत्तर एकीकरण चळवळ या कालावधीमध्ये अर्ध्या शतकापेक्षा जास्त कालावधी एकीकरणाचे स्वप्न एकीकरण चळवळ पत्रकारितेत साहित्याची भूमिका झालेली आहे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर एकीकरण चळवळीमध्ये अर्ध्या शतकापेक्षा सुद्धा जास्त कालावधी एकीकरणाचे स्वप्न पाहत असलेले तरी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन टप्प्यामध्ये हे शक्य झालेले आहे. जवळपास 50 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी या एकीकरणाचं स्वप्न आपण पाहिलेलं होतं, तरीसुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा तीन टप्प्यामध्ये हे शक्य झालेलं आहे आणि त्यातील पहिला टप्पा म्हणजे पहिली पायरी आहे, दुसरा टप्पा म्हणजे दुसरी पायरी आहे आणि तिसरा टप्पा म्हणजेच तिसरी पायरीसुद्धा आहे. तर यातील पहिली पायरी कोणती आहे याविषयी आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया.
ही जी पहिली पायरी आहे, या पहिली पायरी म्हणजे 1947 ते 1948 ही स्वातंत्र्यानंतरची पहिली पायरी आहे। 1947 पूर्वी आमच्या देशात दोन प्रकारच्या राजवटी होत्या। 1947 पूर्वी आपल्या देशामध्ये दोन प्रकारच्या राजवटी होत्या, ब्रिटिशांचे भारतातील प्रांत आणि संस्थानिकांची 562 राज्य होती। ब्रिटिशांचे भारतातील वेगवेगळे प्रांत आणि संस्थानिकांची 562 राज्य त्या कालावधीमध्ये होती, आणि त्यामुळे हे दोन भाग म्हणजे दोन राजवटी वेगवेगळ्या होत्या। एक म्हणजे ब्रिटिश त्यांचे प्रांत आणि दुसरं म्हणजे संस्थानिकांची राज्ये, असे दोन भाग 1947 पूर्वी आपल्या भारत देशामध्ये वावरत होत्या। संविधानाच्या सभेत भारताची भाषावार प्रांत रचना करण्यात आली। जी संविधानाची सभा झाली त्या सभेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे जे आपण लोहपुरुष म्हणतो त्यांनी पुढाकार घेतला, आणि जो विखुरलेला भाग आहे भारताचा, वेगवेगळ्या भाषांमधला विखुरलेला भाग आहे, त्या विखुरलेल्या भागाला भाषावार प्रांत रचनेनुसार एकत्र आणण्याचं कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं, आणि त्याचाच महत्त्वाचा भाग म्हणजेच भाषावार प्रांत रचना। ज्या भाषेचे लोक बोलतात, भाषा बोलतात, त्या भाषेच्या लोकांना एकत्र आणणे म्हणजे एक राज्य संस्थापन करणे। उदाहरणार्थ कन्नड भाषा बोलणारे सगळे कर्नाटक राज्यामध्ये आणणे, मराठी भाषा बोलणारे सर्व लोक महाराष्ट्रामध्ये आणणे, अशा प्रकारची भाषावार प्रांत रचना त्यावेळच्या संविधानाच्या सभेत करण्यात आली। भारताचे चार प्रकारात राजकीय घटक करण्यात आले, आणि ते म्हणजे ए, बी, सी आणि डी हे घटक आहेत। भारताचे चार प्रकारामध्ये राजकीय घटक करण्यात आले आणि त्यांना नावं देण्यात आली, ती नावं अशी आहेत ए, बी, सी आणि डी होत। कर्नाटकाची 20 शासकीय घटकांचे 5 घटकात पुन्हा विभाजन करण्यात आले। कर्नाटकाच्या 20 शासकीय घटकांचे 5 पुन्हा घटकामध्ये विभाजन करण्यात आले, आणि ते 5 घटक म्हणजे मुंबई, मद्रास, मैसूर, हैदराबाद आणि कोडगू हे होत। जे महत्त्वाचे 5 घटकामध्ये विभाजन करण्यात आलं त्या महत्त्वाचे 5 घटक म्हणजेच मुंबई, मद्रास, मैसूर, हैदराबाद आणि कोडगू हे होत। ही कर्नाटकाच्या एकीकरणाची पहिली पायरी आहे। इथूनपासून खऱ्या अर्थानं कर्नाटकाच्या एकीकरण चळवळीला सुरुवात झाली। ही कर्नाटकाच्या एकीकरणाची पहिली पायरी आहे। आता आपण विचार करूया कर्नाटकाच्या दुसऱ्या पायरीचा। कर्नाटकाच्या दुसऱ्या पायरीचा दुसरी पायरी जी आहे ते 1953 या कालावधीमध्ये सुरू होते। 1951 ते 1952 मध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली। 1951 ते 1952 मध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली। त्यानंतर तीव्र चळवळीच्या भावनेतून अखंड कर्नाटक राज्य निर्माण परिषदेची स्थापना झाली। तीव्र चळवळीच्या भावनेतून अखंड कर्नाटक राज्य निर्माण परिषदेची स्थापना झाली। त्यावेळी सुमारे 5,000 लोकांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले। संपूर्ण अखंड कर्नाटक एक करण्यासाठी जो मोठ्या प्रमाणात लढा झाला त्या मोठ्या प्रमाणातील लढ्यामध्ये जे लोक सहभागी झाले होते अशा जवळपास 5,000 लोकांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले होते। त्यांनी एकत्रीकरणासाठी सत्याग्रहसुद्धा केला। आपलं जे विखुरलेलं कर्नाटक आहे, मुंबई प्रांतात असलेलं कर्नाटक आहे, मद्रास प्रांतात असलेलं कर्नाटक आहे, हैदराबादमध्ये जे कन्नड लोक होते, कोडगूमध्ये जे कन्नड लोक होते, या संपूर्ण विखरलेल्या कन्नडिगांना एकत्र करण्यासाठी जी मोठी चळवळ उभी केली त्या चळवळीनं, त्या एकत्रीकरणानं सत्याग्रहसुद्धा त्यावेळेला केला। आणि त्यावेळचे मुख्यमंत्री असलेल्या केंगल हनुमंतय्या यांनी एकीकरणास पाठिंबा दिला। जे त्यावेळचे या कन्नड भागाचे मुख्यमंत्री होते ते केंगल हनुमंतय्या होते, आणि त्यांनी एकीकरणाला पाठिंबासुद्धा दिलेला आहे। एकीकरणासाठी राज्यभर दौरासुद्धा त्यांनी केला आणि स्वतः प्रचार भाषणेसुद्धा केलेली आहेत। केवळ पाठिंबा देऊन केंगल हनुमंतय्या थांबले नाहीत, तर या एकीकरणाला पाठिंबासुद्धा दिला, त्याचबरोबर एकीकरणासाठी राज्यभर दौरा केला आणि स्वतः प्रचार भाषणेसुद्धा केंगल हनुमंतय्या या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळा केलेली आहेत। आणि हा मोठा जो एकीकरण चळवळ उभी केली, त्या मोठ्या एकीकरण चळवळीमध्ये अखंड कर्नाटक राज्य निर्माण परिषदेची स्थापना झाली, आणि त्याचवेळच्या चळवळीमध्ये जवळपास 5,000 लोकांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले होते। किती हजार लोकांना? अगदी बरोबर, 5,000 लोकांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले होते। ही झाली दुसरी पायरी। या दुसऱ्या पायरीचाच पुन्हा एक टप्पा आहे, तो म्हणजे दुसऱ्या पायरीमध्ये 1952 मध्ये
पोट्टी श्रीरामलु नावाच्या आंध्र प्रदेशातील नेत्याने आंध्र प्रांताच्या रचनेसाठी तीव्र उपोषण केले. 1952 मध्ये पोट्टी श्रीरामलु नावाच्या आंध्र प्रदेशातील नेत्याने प्रांताच्या रचनेसाठी तीव्र असं उपोषण केलं आणि 58 दिवसानंतर त्यांचं उपोषणामध्येच निधन झालं. या उपोषणाचा सरकारने लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे 58 दिवसांच्या तीव्र उपोषणानंतर या पोट्टी श्रीरामलूंचं निधन झालं. मात्र याचा परिणाम असा झाला की आंध्रामध्ये तीव्र दंगे सुरू झाले आणि हे जे दंगे सुरू झाले त्याचाच परिणाम म्हणून श्रीरामलू यांच्या निधनानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आंध्र राज्याची निर्मिती करण्याचा सरकारने निर्णय घेतला असे जाहीर केले. म्हणजे पोट्टी श्रीरामलूंच्या निधनानंतर त्यांच्या निधनाचा परिणाम म्हणून आंध्र राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय आपल्या भारत देशाचे त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जाहीर केला. त्याप्रमाणे आंध्र प्रदेशाची रचना करण्यात आली. पोट्टी श्रीरामलूच्या निधनानंतरच 1952 निधनानंतरच आंध्र प्रदेशाची रचना करण्यात आली हे खऱ्या अर्थानं त्यांच्या उपोषणाचं फलित आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आंध्र प्रदेशाची रचना करताना जिल्ह्यातील 7 तालुके मैसूर प्रांतात विलीन करण्यात आले. आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करत असताना जे जिल्ह्यातील 7 तालुके होते ते कन्नडिग होते आणि म्हणून मैसूर प्रांतात त्यांचे विलीकरण करण्यात आले ही एकीकरणाची दुसरी पायरी आहे. 7 तालुके मैसूर प्रांतामध्ये त्यावेळेला विलीन करण्यात आले आणि यालाच एकीकरणाची दुसरी पायरी असे म्हणतात. यानंतर तिसरी पायरी, आंध्र प्रदेशच्या रचनेनंतर भाषावार आधार धरून भारताची पुन्हा रचना करावी अशी मागणी अत्यंत तीव्रपणे पुढे आली. जसं आंध्र प्रदेशची रचना झाली तशीच रचना भाषेचा आधार धरून भारताने पुन्हा करावी ही मागणी अत्यंत तीव्रपणे संपूर्ण भारतामध्ये पसरली. कारण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या भाषेचे लोक वेगवेगळ्या प्रांतामध्ये अडकून पडलेले होते आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं राज्य निर्मिती व्यवस्थित झालेली नव्हती. आणि आंध्र प्रदेशच्या रचनेनंतर सर्व राज्यातून एकच आवाज उठला, तो म्हणजे भाषावार प्रांत रचना झाली पाहिजे. आणि ह्या भाषावार प्रांत रचनेसाठी संपूर्ण भारत देशामध्ये सर्व नागरिकांनी मोठा आवाज उठवला आणि याचीच मागणी तीव्र झाल्यामुळे सरकारचा सुद्धा त्यावेळेला नाईलाज झाला. केंद्र सरकारने राज्यांची पुनर्रचना करण्याबाबत अहवाल सादर करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग NRC नेमले. याच आवाजाचा परिणाम म्हणून केंद्र सरकारने राज्यांची पुनर्रचना करण्याबाबत अहवाल सादर करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग NRC नेमले. कारण संपूर्ण भारतातून एकच आवाज उठत होता, भाषावार प्रांत रचना, आणि म्हणूनच ही पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांची पुनर्रचना करण्याबाबत त्यावेळेला अहवाल सादर करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाला NRC नेमले. या आयोगाचे अध्यक्ष S. Fazal Ali हे होते. S. Fazal Ali हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते आणि म्हणूनच याला फजल अली आयोग असे म्हणतात. का म्हणतात सांगा? कारण या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष S. Fazal Ali हे होते आणि त्यांचंच नाव या आयोगाला देण्यात आलं आणि म्हणूनच याला राज्य पुनर्रचना आयोगालाच फजल अली आयोग असं म्हटलं जातं. या तिसऱ्या पायरीमध्ये H.N. Kunju आणि K.M. Panikar हे इतर सदस्यसुद्धा होते. S. Fazal Ali यांच्याबरोबरच H.N. Kunju आणि K.M. Panikar हे सदस्यसुद्धा होते. आयोगाने 1955 अहवाल सादर केला. या पुनर्रचना राज्य पुनर्रचना आयोगाने आपला अहवाल 1955 सादर केला आणि त्यानुसार भारतात भाषा आधारानुसार आणि शासकीय अनुकूलतेचा विचार करून पुनर्रचना कार्य सुरू केले. भाषेचा आधार घेत शासकीय अनुकूलतेचा विचार करत पुनर्रचना कार्य म्हणजे राज्य पुनर्रचना कार्य त्यावेळेला सुरू झालं आणि हा जो फजल अली आयोगाने अहवाल सादर केला तो 1955 सादर केला. प्रदेशातील व भारतातील सर्व पक्षांनी या योजनेला मान्यता दिली. संपूर्ण भारतातील सर्व पक्षांनी, त्याचबरोबर प्रदेशातील पक्षांनी सुद्धा या राज्य पुनर्रचना आयोगाला संमती दिली आणि म्हणूनच हे कार्य जोमाने सुरू झाले. परंतु कासरगोड हा जो भाग होता तो भाग मात्र केरळ राज्याला जोडला गेला. कासरगोड हा जो कन्नडिक भाग होता तो कन्नडिक भाग केरळ राज्याला जोडला गेला. बळ्ळारी जिल्ह्यातील काही तालुके आंध्र प्रदेशाला जोडले गेले.
या आपण जे कर्नाटक संयुक्त कर्नाटक बघतोय त्या संयुक्त कर्नाटकातीलच बळ्ळारी जिल्ह्यातील काही तालुके हे आंध्र प्रदेशाला जोडले गेले। याबाबत केलेल्या सूचनांना कन्नडिगांनी एकमुखी विरोध केला। ज्या सूचना केलेल्या होत्या त्या सूचनांना कन्नड लोकांनी एकमुखाने त्यावेळेला विरोध केलेला आहे। राज्य पुनर्रचना आयोगाचं कार्य आता आपण पाहूया। केंद्र सरकारने राज्य पुनर्रचनाचा आयोगाचा अहवाल स्वीकारला। राज्य पुनर्रचना आयोगाने जो अहवाल 1955 सादर केला तो संपूर्णतः अहवाल केंद्र सरकारने त्यावेळेला स्वीकारलेला आहे, मान्य केलेला आहे आणि यावर आधारितच एकीकरण झालेले हे राज्य 1 नोव्हेंबर 1956 रोजी विशाल मैसूर राज्य या नावाने अस्तित्वात आले। अशा या कर्नाटक राज्याची ही आपण सीमा एकीकरण म्हणजेच कर्नाटक एकीकरण चळवळ आणि सीमावाद अशी संपूर्णतः माहिती घेतलेली आहे। आजच्या या पाठामध्ये आपण एवढाच अभ्यास केला आहे, इथं आपण थांबूया। धन्यवाद।